मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान सोबत केल्याने एक नवा वाद महाराष्ट्र राज्यात सुरू झालाय. यावर अनेक नेत्यांनी कलाकारांनी आपली मतं मांडली. आज पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यातील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तिच्यावर पुन्हा टीका केली आहे. या अभिनेत्रीचं नाव घ्यायची गरज नाही, तिची लायकी नाही. ज्या व्यक्तींनी पोलिसांना माफिया म्हटलं, महाराष्ट्राला बदनाम केलं, त्या व्यक्तीला एक पक्ष खतपाणी घालतो हे दुर्दैव आहे. समाजाने याकडे पाहण्याची गरज आहे असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणावत आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मी त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायचा प्रश्न नाही, ती काय नाव घ्यायच्या लायकीची नाही. त्यामुळे तिचं नाव न घेतो आपल्याला एवढं सांगतो की ज्या पद्धतीनं मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं काम, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणण्याचं काम, तुमच्या मुंबई पोलिसला माफिया म्हणण्याचं काम, या पद्धतीनं ज्या कुणी व्यक्तीने केलं आणि ज्या एका प्रकारे महाराष्ट्राच्या अस्मितेला ज्या पद्धतीनं दुखण्याचं काम केलं, अशा या व्यक्तीला जेव्हा एखादा राजकीय पक्ष खतपाणी घालण्याचं काम करतो तर त्याचा सुद्धा विचार समाधानी करायला पाहिजे. हा सुद्धा मी समजतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपण सांगितलं की सर्व समाजाने तिचा अधिकार केला पाहिजे, खरी गोष्ट आहे. पण राजकीय फायद्यासाठी जर काही गोष्टी अशा पद्धतीनं इतक्या खालच्या दर्जाला जाऊन जात होत असेल तर हा सुद्धा एक गंभीर विषय आहे असं प्रामुख्याने या ठिकाणी मी म्हणेल. त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या बाबतीत